क्लियर रहेगा, आवाज क्लियर रहेगा, ठीक है? इधर ना अच्छा वैसे स्टोरी स्टोरी ना स्टोरी नंबर सब ठीक है, चल लेक्चर संपला नंबर सब सांगतो मी तुम्हाला, ठीक है? तुम्हाला मोटिवेशन पण देतो। तर आज जे आपण ते मगाशी शिकलो ना का, लोकलेखा समिती म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटी, दुसरं अंदाज समिती बरोबर एस्टिमेटेड कमिटी शिकलो आपण, आणि पीयूसी सार्वजनिक उपक्रम समिती पब्लिक अंडरटेकिंग कमिटी बरोबर, त्याचा तुम्हाला मी सरळ डिफरन्शियल फॉर्ममध्ये तुम्हाला सांगू, ठीक आहे? तर विचारलं की इलेक्शन निवडणूक कशा पद्धतीने होईल, पहिला पॉइंट तुम्हाला माहित आहे प्रमाणशील पद्धत, प्रमाणशील पद्धत, तसेच एकल संक्रमणीय, ठीक आहे? तिन्ही मध्ये तिन्ही मध्ये कसे सर सेम असेल। दुसरं की का ही इलेक्शन या पद्धतीने का होतं, कारण की ऑल पार्टीजला काय मिळालं पाहिजे, प्रत्येक पक्षाला काय मिळालं पाहिजे, हे या समितीमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे किंवा सदस्यत्व मिळालं पाहिजे, बरोबर? हा सेकंड पॉइंट सुद्धा असेल। थर्ड, कधी स्थापन, कोणत्या कमिटीच्या शिफारसीचा स्थापन करते, आपण कमिटीची शिफारस कोणती होती, ते 1919 काय आहे मॉन्टेग्यू चेंज कोड आहे, इथे कोणती येईल, इथे येईल विद्यार्थी मंडळ जॉन उथाई कमिटी, बरोबर? इथे कोणती येईल कृष्णा मिलन, कृष्णा मिलन, हे 1964 बरोबर। मग स्थापना ऍक्च्युअल कमिटी कधी इम्प्लिमेंट झाली, कधी इम्प्लिमेंट झाली बरोबर, हे 1921 आफ्टर इंडिपेंडेंट 1950 आणि 1960। मग नेक्स्ट पॉइंट, ओरिजिनली ओरिजिनली किती सदस्य होते, ओरिजिनली या कमिटीमध्ये किती होते 22 सदस्य, या कमिटीमध्ये किती ओरिजिनली किती होते 25 आणि किती होते 15, किती होते 15, म्हणजे या 25 30 कधी झाले 1956 सकाळी सगळं इन डेप्थ मध्ये मी तुम्हाला सांगेल की झाले 30 बरोबर, आणि याचे काय झाले 10 वर्षानंतर म्हणजे विद्यार्थी वर्ग किती 1974 ला गेले 24 झाले 22, म्हणजे आता ही जे पहिले आपण असं म्हणू शकतो की लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य होते, आता हे सुद्धा 22 सदस्य आहेत, पण जेव्हा समिती स्थापन झाली कोणती अंदाज समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती त्यांच्यामध्ये जेव्हा मूळ जेव्हा स्थापन झाली तेव्हा ते कमी होते 25, इकडे किती होते 15, पण इथे 6 वर्ष निवडवले आणि ते किती वर्ष निवडवले 10 वर्ष बरोबर, इथे 15 चे 22 केले आणि इथे 25 चे 30 केले। यूपीएससीला सरळ प्रश्न होता 2018 की संसदीय समित्यांपैकी सर्वात लार्जेस्ट समिती कोणती, 30 मेंबर सगळ्यात लार्जेस्ट बरोबर। नेक्स्ट पॉइंट की या तिन्ही समितीच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतो, तिन्ही समितीच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतो लोकसभेचा सभापती, तिन्ही समितीच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो लोकसभेचा सभापती, म्हणजे मी अध्यक्षांची नेमणूक स्पीकर लोकसभेचा सभापती सगळ्यांकडे काम कसा करतो, या कमिटीमध्ये 1967 पर्यंत 1967 पर्यंत मेजॉरिटी पार्टीचा काय असायचा चेअरमन असायचा, पण 1967 नंतर या कन्व्हेन्शन संविधानामध्ये लिहिलेलं आहे कुठे संसदेमध्ये पण कोणत्या कायद्या कायद्याची प्रक्रिया करून बनवलेलं आहे बाय कन्व्हेन्शन नुसार आपण काय म्हणतो अपोजिट पक्ष बरोबर, आणि या दोन्हीकडे विद्यार्थी करतो काय सेम, इथे पण मेजॉरिटी पार्टीचा आणि इथे पण मेजॉरिटी बरोबर। मग जो अध्यक्ष आहे नेक्स्ट पॉइंट, जो अध्यक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो जो अध्यक्ष आहे ते कोणत्या मध्ये असला पाहिजे लोकसभा की राज्यसभा, तिन्ही गुणांसाठी काय लोकसभेचा अध्यक्ष असावा, जा ओपोजिट पक्षाचा असेल तो सुद्धा लोकसभेत असला पाहिजे, एस्टिमेट कमी तुम्हाला माहिती आहे ओनली फ्रॉम लोकसभा, आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा सुद्धा अध्यक्ष लोकसभेचा बरोबर। मग कोणत्या कमिटीमध्ये दोन्ही गृहाचे सदस्य सहभागी असतात सांगा बरं मला, कोणत्या कमिटीमध्ये दोन्ही गृहाचे सदस्य सहभागी असतात सांगा, लोकलेखामध्ये असतात सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये असतात की एस्टिमेटेड कमिटीमध्ये, पहिली आहे लोकलेखा म्हणजे 15 लोक लोकसभा 7 लोक आणि इकडे से 15 लोक लोकसभा 7 लोक राज्यसभा, पण जी अंदाज समिती आहे सगळे सदस्य मिळतात ओनली फ्रॉम लोकसभा बरोबर। मग इथे मंत्र्यांना सदस्यत्व असतं का, मंत्री इथले सदस्य बनू शकतात का, नाही मंत्र्यांना या तिन्ही समितीमध्ये सदस्यत्व मिळत नाही,
मंत्र्यांना तिन्ही समितीमध्ये सदस्यत्व मिळणार नाही. रिझन सुद्धा तुम्हाला मी सांगितलं का दिलं जात नाही. या तिन्ही समितीचा जो कार्यकाळ असतो विद्यार्थी मित्रांनो हा एक वर्षाचा असतो. तिन्ही समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. तिन्ही समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो. म्हणजे दर एका वर्षानंतर या कमिटीची स्थापना केली जाते. बरोबर. आणि मी तुम्हाला मगाशी सेपरेटली पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं होतं. आज आता तुम्हाला मी तुम्हाला टेब्युलर फॉर्मॅटमध्ये दिला आहे. म्हणजे एका पेजमध्ये आपला तिन्ही कमिटी काय होता आपला अभ्यास करून जातो. बरोबर. मग मी तुम्हाला शिकवलं लोकलेखा समितीला. लोकलेखा समितीला कोणाची जोडी धरून म्हणतो आपण अंदाज समितीची. मग मी तुम्हाला सांगितलं होतं अंदाज समितीला कंटिन्युअस इकॉनॉमिक कमिटी का म्हणतात. कंटिन्युअस इकॉनॉमिक कमिटी का म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कारण की पहिलेच्या बजेटचं फक्त आणि नंतरचं बजेट कसे असायला पाहिजे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन ते आपल्या मंत्रिपदांना किंवा मिनिस्टरला देत असतो. बरोबर. मग विचारता लोकलेखा समितीला मित्र फ्रेंड आणि फिलॉसॉफर कोणाचा म्हणतो आपण क्लायंटचा का म्हणतो हे सुद्धा मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. पण हे सगळे पॉईंट आपल्या परिषदेच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथपर्यंत आपण पोहोचलेलो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे सांगा मला. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का. इथपर्यंत जर काही तुम्हाला डाऊट असेल तर मला विचारा. त्यात मी पुढे जातो. मी सगळे क्लिअर झालं आतापर्यंत. सगळं क्लिअर झालं. व्हेरी गुड सुवर्ण. ओके. बाकी लोकांना रे काही डाऊट आहे का सांगा मला. बाकी लोकांना क्लिअर झालं सगळं. व्हेरी गुड. नो डाऊट. चल आता आपण एक छोटासा मुद्दा बोलू की मी ट्रायंगल काढतो. ठीक आहे. 2017 UPSC ने प्रश्न विचारला. 2017 UPSC ने प्रश्न विचारला या ट्रायंगल. ठीक आहे. लक्ष द्या. भारतामध्ये तीन बॉडी आहेत. एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह त्याला आपण कार्यकारी म्हणतो. दुसरी जी बॉडी आहे लेजिस्लेटर म्हणजे लेजिस्लेटर त्याला आपण कार्यमंडळ म्हणतो. बरोबर. आणि तिसरी बॉडी आहे न्याय व्यवस्था म्हणजे ज्युडिशियल. न्याय व्यवस्था म्हणजे ज्युडिशियल. भारतामध्ये कोणत्या बॉडीला सार्वभौम मिळालं. भारतामध्ये कोणत्या बॉडीला सार्वभौम मिळालं सांगा बरं. तुम्हाला शिकवलेलं आहे भारतामध्ये कोणत्या बॉडीला सार्वभौम मिळालेला आहे. कार्यकारी मंडळ आहे कायदे मंडळ आहे की न्याय मंडळ. भारतामध्ये कोणत्याही बॉडीला सार्वभौम मिळालेला नाही. भारतामध्ये कोणत्याही बॉडीला सार्वभौम मिळालेला नाही. एक्झिक्युटिव्हला पण नाही कायदेमंडळाला पण नाही न्यायमंडळाला पण नाही. पण ब्रिटनमध्ये कोणाला आहे कायदेमंडळ म्हणजे पार्लिमेंट. ब्रिटनमध्ये कोणाला आहे पार्लिमेंट. कोणाला आहे पार्लिमेंट. आणि ज्युडिशियरी कुठे आहे युएसला. ज्युडिशियरीमध्ये कोणा दिलं आहे युएसमध्ये कोणा दिलं आहे न्याय व्यवस्थेला आपण सार्वभौम दिलेला. भारतामध्ये का दिलेलं नाही. बरोबर. भारतामध्ये पार्लिमेंटला सार्वभौम का दिलेलं नाही म्हणजे सुप्रीम ऑथॉरिटीजम त्या देशामध्ये का बनलं नाही त्याच्यामध्ये रिझन्स आहे. मग प्रश्न कसा होता विचारला होता UPSC 2017 की भारतामध्ये पार्लिमेंटला सॉव्हरनिटी म्हणजे सार्वभौम खालीलपैकी कोणत्या गोष्टीमध्ये मिळालेला नाही. खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे मिळालेला नाही. बरोबर. हा प्रश्न आहे बरं आयोगाने विचारलेला. तर पहिला मुद्दा दुसरा चार रिझन त्यांनी दिले होते. चार रिझन त्यांनी दिले होते कारण की विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये संसदेला आपण सार्वभौम दिलेला नाही आहे. आपण आपल्या देशामध्ये कोणा दिला आहे सार्वभौम कॉन्स्टिट्यूशनला. कोणा दिला आहे कॉन्स्टिट्यूशनला. ना आपल्या देशात एक्झिक्युटिव्हला सार्वभौम आहे ना आपल्या देशात कायदेमंडळाला ना आपल्या देशामध्ये US आपल्या देशामध्ये न्यायमंडळाला. USA कोणाला आहे न्यायमंडळाला सार्वभौम दिलेला आहे. ब्रिटनमध्ये कोणा दिला आहे कायदेमंडळाला दिला आहे. पण आपल्या देशामध्ये आपण कोणालाही दिलं नाही. मग प्रश्न काय विचारतो की का दिला नाही आहे पार्लिमेंटला आपल्या देशामध्ये सार्वभौम का दिलेलं नाही आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. का दिलं नाही आहे कारण आपल्या देशामध्ये फंडामेंटल राईट्स. आपल्या देशामध्ये काय दिले मित्रांनो फंडामेंटल राईट्स आहे आणि याची गॅरंटी तुम्हाला संविधान देते. याची गॅरंटी म्हणून तुम्हाला मूलभूत हक्क तुमच्या संविधानामध्ये आहे. याची गॅरंटी कोणती तुम्हाला तुमचं संविधान आपलं संविधान. बरोबर. गॅरंटी देते. सेकंड आहे ज्युडिशियल रेव्ह्यू. याला म्हणतो आपण न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक ज्युडिशियल रेव्ह्यू. ज्युडिशियल आपल्या देशामध्ये काय जर पार्लिमेंटने एखादी कायदा बनवला
आणि तो जर बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन करत असेल बरोबर, मी तुम्हाला केशवानंद भारतीचे केस सुद्धा शिकवली बरोबर, त्या केशवानंद भारती केसमध्ये काय बेसिक स्ट्रक्चर कसं फॉर्म केलं काय केलं बरोबर, म्हणजे काहीतरी प्रोटीक डेरिय बनवला त्याच्यावर पार्लिमेंट काही करू शकत नाही सांगितलं, आठवतं तुम्हाला? आणि सोबत उदाहरण काय झालं की आपल्या देशामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू असल्यामुळे पार्लिमेंटचे जे पॉवर्स आहेत ना कमी झाले, रिस्ट्रिक्टेड झाले बरोबर. ह्या समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, तुमच्याकडे तुमचा मेसेंजर आहे, बॉक्स आहे बरोबर, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या फिंगरप्रिंट शिवाय किंवा तुमच्या पासवर्ड शिवाय कोणीही ऍक्सेस घेऊ शकत नाही. असंच आपल्या संविधानामध्ये एक स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे बेसिक स्ट्रक्चर. त्याचा जो प्रोटेक्टेड एरिया आहे त्याच्यावर पार्लिमेंट काहीही करू शकत नाही. तो प्रोटेक्टेड एरिया म्हणजे काय? बेसिक. तो प्रोटेक्टेड एरिया म्हणजे काय? बेसिक. नेक्स्ट फेडरल स्ट्रक्चर. फेडरल स्ट्रक्चर संघ राज्य पद्धती. आपल्या देशामध्ये काय म्हणजे संघ राज्य पद्धती आहे बरोबर, म्हणून पार्लिमेंटवर काहीतरी प्रमाणात रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण की पार्लिमेंट आता आपण समजा व्यापक संस्था आहे, पॅन इंडिया आहे पार्लिमेंट, पण प्रत्येक राज्यांना वेगवेगळे अधिकार सुद्धा दिलेले आहेत त्याचप्रमाणे बरोबर. म्हणून तुमच्या देशामध्ये सातवं परिशिष्ट आहे डिव्हिजन ऑफ पॉवर, फेडरल स्ट्रक्चर. डिव्हिजन ऑफ पॉवर फेडरल स्ट्रक्चर, कारण की या या शेड्यूलमध्ये दिल्या विद्यार्थ्यांना केंद्राचे वेगळे पॉवर आहेत, राज्यांचे वेगळे पॉवर आहेत बरोबर, आणि दोघांचेही काही वेगळे पॉवर आहेत म्हणजे कॉन्करंट लिस्ट बरोबर की नाही. तुमच्या एवढं लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांना की आपल्या देशामध्ये जरी आपण काय म्हणतो युनिटरी फॉर्म होतो आपण कधी आपल्या आणीबाणीच्या कालावधीमध्ये बघून अबनॉर्मल कंडिशनमध्ये आपण युनिटरी होतो, पण नॉर्मल कंडिशनमध्ये आपण फेडरल स्ट्रक्चर असतो, म्हणजे केंद्र आपल्या संघ राज्य पद्धती आहे म्हणून केंद्राकडे म्हणजे पार्लिमेंटकडे स्वाभाव दिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे लिखित राज्य घटना. लिखित राज्य घटना तुम्ही म्हणाल सर ब्रिटनमध्ये आहे काय? ब्रिटनमध्ये आहे फंडामेंटल राईट्स पण आहे ब्रिटनमध्ये बरोबर, पण ब्रिटनमध्ये रिटन कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, ब्रिटनमध्ये लिखित राज्य घटना बरोबर. म्हणून तिथे आपण काय करतो ना स्वार्मभाव देतो, तिथे आपण काय घटना देतो स्वार्मभाव देतो कोणाला? ब्रिटनच्या कायदेमंडळाला. पण आपल्या देशामध्ये देत नाही, कारण त्याच्यामध्ये रिझन आहे की आपल्या देशामध्ये या चार गोष्टी दिलेल्या आहेत. कोणत्या? फंडामेंटल राईट्स आहेत, दुसरा ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे राईट टू वर्क लोकल, थर्ड फेडरल स्ट्रक्चर म्हणजे संघराज्य पद्धती, आणि चौथं म्हणजे लिखित राज्य घटना. हा 2017 आयोगाने विचारलेला प्रश्न सगळ्यांना समजला का रे? सगळ्यांना समजला का हा प्रश्न की आयोगने पार्लिमेंट बद्दल कसा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता बरोबर? रफ करू का? व्हेरी गुड. आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं चारही पॉईंट, ठीक आहे? फेडरल स्ट्रक्चर, फंडामेंटल राईट, ज्युडिशियल रिव्ह्यू, हे चारही पॉईंट तुम्हाला लिखित राज्य घटना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता तुमच्या आपल्या छोट्या छोट्या टर्म्स आलेल्या आहेत आपण सगळ्या शिकू. हाफ अवर डिस्क्रिप्शन छोट्या मोठ्या टर्म्स आहेत ते लोक लोक लक्ष दिले. हाफ अवर डिस्क्रिप्शन पार्लिमेंट, हाफ अवर डिस्क्रिप्शन त्याला मराठीमध्ये म्हणतात अर्ध्या तासाची चर्चा. अर्ध्या तासाची चर्चा, अर्ध्या तासाची चर्चा. जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला पकडून जर हाऊसमध्ये बोलायचं असेल एखाद्या सदस्याला, एखाद्या स्पेसिफाईड गोष्टीला पकडून, फॉर एक्झाम्पल फ्लड आला आहे, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती आहे नागपूर आपल्या वेस्ट महाराष्ट्रामध्ये किती पाऊस येतो बरोबर, जसा फ्लड आला बरोबर, ड्रॉट कंडिशन आली, काही किती ॲक्टिव्हिटी झाली पब्लिक इम्पॉर्टंट मॅटरची, तर त्याला वीकली, वीकली म्हणजे एखाद्या सदस्याने इश्यू केला हाफ अवर, हाफ अवर डिस्कशन, तेव्हा स्पीकर त्याला वीकली 3 दिवसाचा कालावधी डिफाईन करतो. 3 दिवसाचा प्रत्येक दिवशी हाफ हाफ अवर डिस्कस करणार, तोच तो प्रत्येक दिवशी हाफ हाफ अवर डिस्कस करणार, म्हणजे किती? वीकली 3 अवर. म्हणजे एखाद्या वेळेस हाऊसच्या सदस्यांनी हाफ अवर डिस्कशन ही चर्चा अर्धा चर्चा जर इश्यू केली तेव्हा स्पीकर त्याला वीकली 3 दिवसाचा टाईम दिला. 3 दिवसाचा तो टायमिंग कसा येऊ शकतो? मंडे ट्यूजडे वेनसडे असा म्हणू शकतो, मंडे वेनसडे फ्रायडे असा म्हणू शकतो, जसा स्पीकर ठरवेल तसा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका दिवसामध्ये, एका दिवसामध्ये अर्धा तास
नंतरच्या दुसऱ्या दिवशामध्ये किती अल्टरनेट डेला आपण अर्धा म्हणजे वीकली 3 दिवस म्हणजे सरळ म्हणतो तो वीकली 1.5 घंट्याचा कालावधी तुम्ही या डिस्कशनसाठी देऊ शकता. याला काय म्हणतो आपण हाफ अवर डिस्कशन. पण हा कसा डेसला म्हणजे स्पेसिफाईड मॅटर. स्पेसिफाईड मॅटर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफाईड करायला पाहिजे की मला या मुद्द्यावर बोलायचं आहे. किती आज अर्धा घंटा, उद्या अर्धा घंटा आणि परवा अर्धा घंटा म्हणजे वीकली 3 दिवस. का ना का सगळ्यात छोटासा काही टर्म्स नाही समजायचा प्रश्न असतो याच्यामध्ये. समजा सगळ्यांना ही टर्म समजली का? हाफ अवर डिस्कशन अर्धा चर्चा. नेक्स्ट शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन. नेक्स्ट टर्म शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन ज्याला म्हणतात अल्पकालीन. अल्पकालीन अल्पकालीन चर्चा म्हणजे अल्प मुदत. सेम आहे सेम. बरं यामध्ये आणि यामध्ये काही डिफरन्स नाही आहे, फक्त टाईमचा ड्युरेशन. इथे किती होते? अर्धा घंटा म्हणजे 20 मिनिट आणि वीकली किती दिवस होते? 3 दिवस. हा टाईम वाढणार 1.5 अवरचा, 1.5 अवरचा, 1.5 अवरचा एका दिवशी. एका दिवशी 1.5, पण वीकली फक्त 2 दिवस. वीकली किती दिवस? फक्त आणि फक्त 2 दिवस. मुद्दा सेम. मुद्दा सेम की पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर आहे आणि स्पेसिफाईड मॅटर आहे. बरोबर सेम. पण शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, याला मिनिमम टाईम किती मिळाला पाहिजे? एका दिवशी 1.5 घंटा. पण अर्धा तास चर्चा असेल तर किती मिळायला पाहिजे? 30 मिनिट. किती मिनिटं? 30. आणि किती कसा पाहिजे? 1.5 घंटा. आणि वीकली म्हणजे किती घंटे? 3 अवर्स. वीकली किती अवर्स? 3 अवर्स. समजलं का सगळ्यांना? दोघांमध्ये डिफरन्स समजला का? दोघांमध्ये डिफरन्स समजला का रे? काही नाही, छोट्या छोट्या टर्म्स होत्या म्हणून मी तुम्हाला तेवढं काही याच्यामध्ये आहेच नाही आपण डिस्कस करायला. बरोबर वेरी क्लिअर सगळ्यांना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण उद्या आता मोशन ऑफ टाइम्स. मोशन ऑफ टाइम्स बघा. मोशन ऑफ टाइम्स आभार प्रस्ताव. मोशन ऑफ टाइम्स. मोशन ऑफ टाइम्स आभार दर्शक प्रस्ताव. मोशन ऑफ टाइम्स लक्ष द्या, खूपच इम्पॉर्टंट आहे. बघा दरवर्षी प्रश्न विचारला जातो. रिफ्यूज करू ऍड कर मोशन ऑफ टाइम्स. मोशन ऑफ टाइम्स. मोशन ऑफ टाइम्स बरोबर. बदल एकदा रिपीट करू का? अरे काही नाही, शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन म्हणजे काय? की वीकली 1.5 घंटा दिला. वीकली एका दिवशी 1 घंटा, सो 1.5 घंटा, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 1.5 घंटा. म्हणजे वीकली 3 घंटे दिला तुम्ही शॉर्ट ड्युरेशन डिस्कशनला एखाद्या स्पेसिफाईड मॅटरसाठी. बरोबर. आणि दुसरा जो मुद्दा होता विद्यार्थ्यांनो, जो हाफ अवर डिस्कशन होता, त्याला वीकली आपण किती दिवस दिलो? 3 दिवस. पण दररोज अर्धा अर्धा घंटा म्हणजे 30-30 मिनिट. बरोबर. मोशन. मोशन ऑफ बघा लक्ष द्या, हे कोण करतो? राष्ट्रपती. कोण करतो? राष्ट्रपती. वर्षाच्या फर्स्ट सेशनला. वर्षाच्या फर्स्ट सेशन. बरोबर. लोकसभेच्या फर्स्ट सेशन आणि लोकसभेच्या लास्ट सेशनला. प्रत्येक वर्षी नवीन नवीन सेशन होतो तुम्हाला. बजेट सेशन होतं. बरोबर. बजेट सेशन तुम्हाला पहिलं सेशन असतं. त्या बजेट सेशनच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती काय करतं? मोशन ऑफ प्रस्ताव पारित करतो. म्हणजे काय? की इन्फॉर्मेशन येतो. इन्फॉर्मेशन येतो की आपल्या या गव्हर्नमेंटनी या वर्षभरामध्ये काय केलं आहे, काय नाही, या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन तो प्रोव्हाइड करतो. बरोबर. लोकसभेचं पहिलं, नवीन लोकसभा असली
तर ही लोकसभा कसं करणार आहे यार, आपल्या लोकसभेमध्ये कोण प्राईम मिनिस्टर आहे, कोण काय आहे, कोणते मिनिस्टर आहेत, याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन. आणि शेवटी लोकसभेचं म्हणजे जे नवीन पाच वर्ष संपले आहे, आता नवीन लोकसभा येणार आहे, त्याच्या जुनी लोकसभा आहे त्याचा शेवटचा शेवट म्हणजे काय, जुन्या लोकसभेने काय केलं, जुन्या लोकसभेने काय केलं, त्यामधून सगळी इन्फॉर्मेशन मिळतो राष्ट्रपती म्हणजे वर्षाच्या पहिल्या सेशनला आणि लोकसभेच्या पहिल्या सेशनला आणि लोकसभेच्या शेवटच्या सेशनला. दिल्यासाठी दहा वाईट घोषणा आभार आभार प्रदर्शक प्रस्ताव हा विद्यार्थ्यांचा कोण करतो, राष्ट्रपती. बरोबर ना? बघा आता कोणी लोक लेट येत पण नाही, लेट आलं म्हणजे काय, असं लेक्चर संपून आला आहे आणि तिथे तुम्ही जॉईन होणार आहे, म्हणजे तो कसा येतो आभार प्रदर्शक प्रस्तावासाठी. बघा आपलं लेक्चर छान झालं बरोबर, तुम्ही एखादा कुठेतरी गेला असाल, एखाद्या स्टोरी दुसरा स्टोरी टेलिंग तिथे तुम्ही गेला असाल बरोबर, एखादी कार्यक्रम होती तिथे तुम्ही गेला असाल, तिथे मग तुम्हाला माहिती पडतं पहिले सगळे बोलून घेतात आणि शेवटी आहे ना 5000 क्वेश्चन ऑफ थँक्स असतो की तुमचे आभार या प्रदर्शनामध्ये या कार्यक्रमामध्ये असं असं झाला त्या सगळ्या गोष्टी इथे बरोबर. नेक्स्ट नॉट इट डीड नॉट एट लेट क्वेश्चन. तुम्ही आहे मला समजा आता मी रजतने प्रश्न विचारला, प्रश्न असा आहे की सर MPSC एक्झाम पुढे का ढकलली गेली, MPSC एक्झाम पुढे का ढकलली गेली, हा त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्याला काय म्हटलं, ठीक आहे मी तुला इथून काही दिवसाला सांगतो. मी त्याला डेट सांगितली का, मी या दिवसात मी त्याला हे सांगितलं का, प्लेस सांगितलं का, मी त्याला मीडियम सांगितलं का, बरं मी त्याला काहीच सांगितलं ना, कॉलला सांगतो असं म्हटलं मी ना, त्याला क्लासला सांगतो असं म्हटलं मी ना, त्याला प्लेस सांगितलं ना, त्याला डेट दिली बरोबर. नॉट ए डेट क्वेश्चन म्हणजे काय, संसदेमधल्या एखाद्या सदस्यांनी मागणी केली की आम्हाला एखादी टॉपिक डिस्कस करायचा, संसदेतल्या एखाद्या सदस्यांनी सांगितलं एखादी टॉपिक डिस्कस करायचा, पण सभापतींनी म्हटलं ठीक आहे चालेल तुला डिस्कस करायचं ना, ठीक आहे चला कर काही प्रॉब्लेम नाही, पण मी तुला त्याचा डेट पण देत नाही, त्याचा प्लेस पण देत नाही, त्याचं मीडियम पण देत नाही बरोबर. म्हणजे सभापती कोणती मोशन डिस्कस करतो, नॉट ए डेट मोशन. म्हणजे काय, नवीन सभा जेव्हा डिस्कशन करणार आहे त्याचा तुम्हाला आपला टाईम पण द्यायचा नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा प्लेस पण द्यायचा नाही, आणि मीडियम ते लेखी स्वरूपात असेल, ते ओरली स्वरूपात असेल, त्याचं मीडियमसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही. त्याला काय म्हणतो आपण, नॉट ए डेट मोशन. म्हणजे पुढील डिस्कशन कधी होणार आहे त्या टॉपिकवर याचा तुम्हाला काही थांग पत्ता नसणे म्हणजे काय, नॉट ए डेट मोशन बरोबर. टर्मोलॉजी होत्या, तुमच्या टर्मोलॉजीत प्रश्न येत नाही पण आपल्याला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे, असं ही आपल्या प्राथमिक होतं की ठीक आहे. चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट जर परीक्षेमध्ये विचारले जातात ठीक आहे, मी तीन ब्रॅकेट करतो सर, आणि इक्वल पॉवर लोकसभा दोघांनाही कुठे कुठे इक्वल पॉवर आहे बरोबर, लोकसभेला कुठे पावर जास्त आहे, राज्यसभेला कुठे पावर जास्त ठीक आहे. माझा मुद्दा काय, इक्वल पॉवर विथ लोकसभा आणि राज्यसभा, इकडे राज्यसभापेक्षा जास्त अधिकार कोणाला आहे लोकसभेला, पॉईंट ब्लॅक ब्रॅकेटमध्ये, आणि या ब्रॅकेटमध्ये विद्यार्थी बोललो लोकसभेमध्ये जास्त अधिकार राज्यसभा. पण मला सांगा तुम्हाला माहीत असलेले राज्यसभेचे विशेष अधिकार ते राज्य लोकसभेमध्ये नाही आहे किंवा लोकसभेपेक्षा ते जास्त व्यापक आहेत, सांगा बरं मला कोणते अधिकार असे, की राज्यसभेला स्पेशल अधिकार मिळालेले आहेत, राज्यसभेला स्पेशल अधिकार मिळालेले आहेत ते कोणते, सांगा बरं तुमच्या संविधानामध्ये. प्रश्न माझा असा आहे की आपण ते बघणार हे तुम्हाला येणार पण आपण शिकलो सगळं, तुम्हाला हे पण येणार, हे पण तुम्हाला येणार, पण तुम्हाला जेव्हा आयोगाने प्रश्न विचारतो ना तेव्हा आयोग वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात, म्हणून तो तुम्हाला डिफरन्स समजणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. इक्वल पॉवर इथ राज्यसभा लोकसभेचे, लोकसभेचे जास्त अधिकार म्हणजे आपल्या राज्यसभेकडे ते अधिकार नाहीत, फक्त लोकसभेकडे बरोबर. आणि तिकडे विद्यार्थी म्हणलो राज्यसभेचे अधिकार ते लोकसभेकडे आहेत, कोणते हे लिहून देते आर्टिकल नंबर 312 आर्टिकल नंबर 312 काय म्हणतो सांगा बरं, कलम नंबर 312 काय म्हणतो समजा तुम्हाला माहिती आहे का, सांगा राज्यात मला सुवर्ण प्रवेश प्रवेश सुवर्ण प्रज्ञा सांगा मला प्राजक्ता की आर्टिकल नंबर 312 काय म्हणतो, काय म्हणतो ऑल इंडिया सर्व्हिसेस, काय म्हणतो ऑल इंडिया सर्व्हिसेस.
म्हणतात इंडिया सर्व्हिसेस. काय म्हणतात? ऑल इंडिया सर्व्हिसेस. व्हेरी गुड, ऑल इंडिया सर्व्हिसेस. जर तुमच्या भारत देशामध्ये अजून एखादी ऑल इंडिया सर्व्हिसेस बनवायची असेल तो अधिकार कोणाकडे आहे? फक्त आणि फक्त राज्यसभा. व्हेरी गुड. फक्त आणि फक्त कोणाकडे आहे? राज्यसभाकडे. लोकसभा बनवू शकत नाही. तो अधिकार कोणाकडे आहे? राज्यसभा. लोकसभा बनवू शकत. बरोबर. आर्टिकल नंबर 249, आर्टिकल नंबर 249, राज्यसभा मेक्स द लॉ ऑन स्टेट सब्जेक्ट. म्हणजे काय? राज्यसूचीतील विषयांवर, राज्यसूचीतील विषयांवर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यसभेला. पण एक पेक्षा जास्त राज्यांनी मागणी केल्यास लक्ष द्या. मी काय म्हणतो, राज्यसूचीतील, राज्यसूचीतील गोष्टींवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे कोणाला दिला आहे? राज्यसभेला. पण कंडिशन काय? एकापेक्षा जास्त राज्यांनी मागणी केली तर. एकापेक्षा जास्त राज्यांनी मागणी केली तर. बर, अदरवाईज राज्यसूचीवर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तुमच्या स्टेट गव्हर्नमेंट. कोणाला आहे? तुमच्या स्टेट गव्हर्नमेंट. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की या दोन गोष्टीला राज्यसभेमध्ये स्पेशल पॉवर दिलेले आहेत. हे पॉवर लोकसभेकडे नाही, हे पॉवर लोकसभेकडे नाही. बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं का की राज्यसभेचे दोन स्पेशल अधिकार कोणते? सांगा मला, सगळे लोक सांगा. इतकं लक्षात आलं का की राज्यसभेचे स्पेशल अधिकार कोणते? व्हेरी गुड सुवर्णा, प्रज्ञा व्हेरी गुड, प्रजक्ता विशाखा व्हेरी गुड. म्हणजे लक्षात येईल तुमच्या. व्हेरी गुड. आर्टिकल नंबर 312 काय म्हणतो? की तुमच्या देशामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस बनवायची असेल तर राज्यसभेला स्पेशल अधिकार आहे, तो अधिकार लोकसभेला नाही आहे. बरोबर. नेक्स्ट 312 मध्ये मग 249 मध्ये काय दिलं गेलं? 249 मध्ये काय की जर एकापेक्षा जास्त राज्यांनी मागणी केली असेल की राज्यसूचीवर कायदा बनवा, तो बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? राज्यसभेकडे. म्हणजे हे या दोन अधिकारांमध्ये राज्यसभेचे पॉवर काय? लोकसभेपेक्षा व्यापक आहे. लोकसभेपेक्षा काय? व्यापक. प्रश्न पडतो की ऑल इंडिया सर्व्हिसेस, ऑल इंडिया सर्व्हिसेस भारतामध्ये किती आहे? सांगा बरं, ऑल इंडिया सर्व्हिसेस भारतामध्ये किती आहे? आपला टॉपिक पण आहे मेन्स मध्ये. ऑल इंडिया सर्व्हिसेस भारतामध्ये किती आहे किंवा संविधानाच्या कोणत्या भागामध्ये? सांगा बरं, ऑल इंडिया सर्व्हिसेस तुमच्या भारतामध्ये किती आहे? अखिल भारतीय सेवा तुमच्या भारतामध्ये किती आहे? बरोबर. तुम्ही मला सांगा, अखिल भारतीय सेवेचे जनक कोण आपल्या देशामध्ये? अखिल भारतीय सेवेचे जनक. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक. बघा माझा प्रश्न काय, सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आणि अखिल भारतीय सेवेचे जनक? वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जनक म्हटलं तर वल्लभभाई पटेल. बरोबर. आणि सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक म्हटलं तर लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस. बरोबर. मित्रांनो, जेव्हा आपल्याला इंडिपेंडंट मिळालं ना, तेव्हा ऑल इंडियन, ऑल इंडिया सर्व्हिसेस भारतामध्ये स्थापन व्हायला पाहिजे यासाठी सगळ्यात ठाम मत पडतो बरे का? वल्लभभाई पटेल. म्हणून आपल्या आज आपल्या देशामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस यांनी जर आपलं मत ठामपणे मांडलं असतं तर आज आपल्या देशामध्ये UPSC सारखा एक्झाम नसतं. बरोबर. आपलं जे स्वप्न आहे, जे DM बनण्याचे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनण्याचे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बनण्याचे, ते स्वप्न आपले परिपूर्ण होऊ शकले या माणसाने. या माणसाने ठाम होत होते की नाही, आपल्या देशामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस पाहिजे. ती सर्व्हिस असेल ती पूर्ण भारतामध्ये काय करेल? सेंट्रल गव्हर्नमेंटचं कामकाज बघेल. म्हणून आपल्या देशामध्ये आपण म्हणतो अखिल भारतीय सेवेचे जनक कोण? वल्लभभाई पटेल. आणि सिव्हिल सर्व्हिसेस जनक कोण? लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सांगितलं. बरोबर. मग इथेच तुम्हाला जर सांगायचं झालं, 1906 असतं एक बिल आलं होतं. त्या बिल मध्ये होतं की तीन नवीन सर्व्हिसेस बनवायची, तीन नवीन सर्व्हिसेस बनवायची. बरोबर. ऑल इंडिया, ती म्हणजे होती ऑल इंडिया फॉरेस्ट सर्व्हिसेस. सेकंड होती इंडियन मेडिकल सर्व्हिसेस आणि इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस. पण हे जे बिल जेव्हा पास झालं तेव्हा मेडिकल सर्व्हिसला सुद्धा नाही बनवलं आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसला सुद्धा नाही. पहिल्यांदाच सर्व्हिस होता भारतामध्ये ते होतं इंडियन सर्व्हिसेस, त्याला कन्वर्जन केलं होतं इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. आणि दुसरी होती IT, ज्याला कन्वर्ट केलं होतं आपण IPS इंडियन पोलीस सर्व्हिस. इंडियन पोलीस आणि कन्वर्ट केलं आपण इंडियन पोलीस सर्व्हिस. आणि 1906 एक नवीन सर्व्हिसेस आपण आड केली होती, आज म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस.
तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये किती सर्व्हिसेस आहेत, ऑल इंडिया 3 बरोबर, मेडिकल सर्व्हिसेस पण आहेत आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण बरोबर, हे तुम्हाला आता इथे कळालं असेल. म्हणजे 312 राज्यसभेला तो स्पेशल अधिकार दिलेला आहे आणि 249 राज्यसभेला अजून स्पेशल अधिकार मिळाला आहे की जर एकापेक्षा जास्त राज्यांनी मागणी केली तर काय होऊ शकतो, आपण विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेवर राज्यसभा कायदा बनवू शकते. हे राज्यसभेचे अधिकार आहे लोकसभेपेक्षा जास्त. आला का लक्षात सगळं, सगळ्यांना समजलं कारण हा मुद्दा आता सगळ्यांचा क्लिअर झाला. राज्यसभा आता येऊ आपण लोकसभेचे. लोकसभेचे पॉवर कोणापेक्षा जास्त असायला पाहिजे, राज्यसभेपेक्षा पॉवर जास्त असायला, म्हणजे राज्यसभेला तितकेसे अधिकार असतात. मला सांगा कोणते कोणते अधिकार लोकसभेला जास्त असेल. फॉर एक्झाम्पल मी म्हणू का तुम्हाला, मनी बिल म्हणू का मी, धन विधेयक म्हणू का, मनी बिल म्हणू का मी, बरोबर, कारण की धन विधेयकामध्ये राज्यसभेला अधिकारच नाही की मांडू शकत नाही बरोबर. जॉईंट स्कीम म्हणून करेल बरोबर का, जॉईंट स्कीम म्हणून संयुक्त बैठक म्हणून करेल, संयुक्त बैठक म्हणून करेल. बस आहे बरोबर आहे चुका मला, व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. का, कारण तुम्हाला सांगितलं मी या संयुक्त बैठकीचा जो कारभार आहे ना लोकसभेच्या कार्यप्रणालीचा चालतो, लोकसभेच्या कार्यप्रणालीचा चालतो बरोबर. म्हणजे राज्यसभेच्या कार्यप्रणालीचा प्रसार जर चालत असतात आपण लोक टाकले असतात राज्यसभेमध्ये बरोबर. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात येईल की जॉईंट सिटिंग मध्ये सुद्धा स्पेशल अधिकार प्रणाली दिला गेलेला मित्रांनो, तुमच्या देशातल्या लोकसभेला राज्यसभेला अधिकार दिलेला. नेक्स्ट सांगा मला, राज्यसभा धन विधेयकाला अमेंड करू शकते का, चेंज करू शकते का, धन विधेयकाला अमेंड करू शकते का, चेंज करू शकते का, त्याला दुरुस्ती करू शकते का, करू शकत नाही, करू शकत नाही. पण हे रेकमेंड करायला ते लोकसभेला सांगू शकतो, अगदी बरोबर, रेकमेंड करायला लोकसभेला सांगू शकतो. पण लोकसभेला ते ऍक्सेप्ट केलं तरी चालतं आणि ऍक्सेप्ट नाही केलं तरी चालतं. म्हणजे विचार करा राज्यसभेला तितकेसे अधिकार दिले आहे कोणत्या विधेयकामध्ये, धन विधेयक. राज्यसभेला तितकेसे अधिकार दिलेले आहेत कशामध्ये, धन विधेयक बरोबर. म्हणजे आपल्याला एवढा मुद्दा क्लिअर झाला असेल की मनी बिल आहे, जॉईंट सिटिंग आहे आणि राज्यसभेचे काय धन विधेयकासंबंधी काहीच अधिकार नाही. फक्त 14 दिवस थांबू शकतात, 14 दिवस थांबू शकतात, त्याच्यामध्ये थांबू सुद्धा शकत नाही, त्याला स्वतःहून चेंज पण करू शकत नाही, फक्त चेंज करायला सांगू शकतात बरोबर. हे सगळे झाले आपले लोकसभेचे जास्तीचे अधिकार राज्यसभेपेक्षा. वेरी गुड. आता बघा इक्वल पॉवर्स काय, तुम्ही म्हणतो दोघांना इक्वल पॉवर्स आणि याच्यामध्ये आपण असंख्य टाकोशी काढू शकतो काय बोलतो. हा इथे अविश्वास प्रस्ताव आपण लिहिले, हा अविश्वास प्रस्ताव, कारण की अविश्वास प्रस्ताव, अविश्वास बरोबर, नो कॉन्फिडन्स मोशन तुमच्या राज्यसभेमध्ये येत नाही, ही सुद्धा लोकसभेच्या कार्यप्रणालीचा चालतात त्याच्या आर्टिकल 198 मध्ये नमूद केलं बरोबर. आर्टिकल 198 तुमच्या संविधानाच्या नाही बरं, रोल बुक ऑफ लोकसभेच्या बर, या चारही गोष्टी तुम्हाला लोकसभेमध्ये बघायला मिळतील, राज्यसभेमध्ये मिळणार नाही. अगदी व्हेरी सुचू शकते, अगदी बरोबर. काय लागणार आहे, लोकसभेत जास्त अधिकार समजले का, राज्यसभेला ह्या चारही गोष्टीमध्ये काही अधिकार देण्यात आलेला. काय लागा सगळ्यांना, अर्थविधेयक, धनविधेयक, जॉईंट सिटिंग, त्याला चेंज सुचू शकते पण स्वतः करू शकत नाही, त्यानंतर बदलाव करू शकत नाही, हे लोकसभेकडे आला तर लोकसभा ते पश्चात त्यांनी पास करू शकते, तेव्हा सेकंड कंडिशन त्यांना पासच करावं. अगदी बरोबर. आणि अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेमध्ये मांडला जातो, राज्यसभेमध्ये मांडला जात नाही. आता आपल्याला बघायचा इक्वल पॉवर. तुम्हाला आयोग काय करतं, विचारतं खाली दिलेल्या अधिकारांपैकी
खाली दिलेल्या अधिकारांपैकी लोकसभेचे विशेष अधिकार कोणते म्हणजे तुम्हाला चारही अधिकार इथे मांडता यायला हवे. तुम्हाला जर राज्यसभेचे कोणते दोन आपण शिकवतो सर. आता मग एखादी एक्झाम्पल द्या बरोबर दोघांचाही इक्वल पॉवर आहे. दोघांना इक्वल पॉवर आहे सांगा कोणता असा एखादी अधिकार आहे सांगा बरोबर. दोघांचाही एखादा इक्वल अधिकार आहे सांगा बरोबर. इक्वल पॉवर सर एखादी तरी सांगा बरोबर. एखादी इक्वल पॉवर सांगा सामान्य विधेयक बरोबर कोणत्याही गृहामध्ये मांडता येईल सगळ्या मला सामान्य विधेयक. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सामान्य विधेयक आहे बरोबर करेक्ट कोणत्याही गृहामध्ये मांडू शकतो लोकसभा किंवा राज्यसभा बरोबर मला सांगा बरोबर आहे का मी लवकर नका सांगतो. व्हेरी गुड सेकंड घटनादुरुस्ती विधेयक कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल दोन्ही गृहात मांडू शकतो लोकसभा किंवा राज्यसभा बरोबर का. राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया कोणत्याही गृहामध्ये म्हणू शकतो का लोकसभा राज्यसभा. राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया लोकसभा राज्यसभा. अजून सांगा मला अजून काय काय होतं. जर मला त्यागला पदावरून काढायचं असेल महालेखा परीक्षेला पदावरून काढायचं असेल म्हणजे मला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पदावरून काढायचं असेल दोन्ही हाऊसमध्ये लोकसभा किंवा राज्यसभा म्हणजे इक्वल पॉवर्स म्हणजे काय विद्यार्थी. इक्वल पॉवर्स म्हणजे काय की दोन्ही नाही व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट तुमच्या ग्रुपमध्ये चुकी दिलाय. व्हाईस प्रेसिडेंटला जर काढायचं असेल तर ते राज्यसभेतून काढलं जातं बरोबर प्रभावी भाऊ फॉलो बाय सिंपल मेजॉरिटी इन लोकसभा फॉलोड बाय सिंपल मेजॉरिटी इन लोकसभा. लक्षात तुमच्या एवढं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्षात आलं असेल की आपण आज काय काय शिकलो. इक्वल पॉवर पण शिकलो लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोघांचे डिस्टिंग्विश पॉवर शिकलो दोघांचे डिस्टिंग्विश पॉवर शिकलो. आणि तिसरा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो जर राज्यसभेचे व्यापक अधिकार कोणते लोकसभेचे व्यापक अधिकार ते सुद्धा. आता मी तुम्हाला एक सगळ्यांना एक प्रश्न विचारतो या प्रश्नाचं जर तुम्ही अगदी अगदी बरोबर उत्तर दिलं तर मी समजून जाईल की तुम्हाला मी सगळं समजत शिकवलं ते सगळं समजलं ठीक आहे. मी फक्त स्टेटमेंट देतो आणि मला एक मिनिटाचा वेळ देतो. लोकसभेला बघा हा मी प्रश्न लिहितोय लोकसभेला राज्यसभा पेक्षा व्यापक अधिकार आहे. व्यापक म्हणजे जास्त सेकंड राज्यसभेला लोकसभा पेक्षा व्यापक अधिकार आहे. व्यापक अधिकार बरोबर बघा का चूक दोन्ही स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट काय म्हणजे बरोबर लोकसभेला अगदी बरोबर लोकसभेला राज्यसभापेक्षा काय जास्ताचे अधिकार दिले व्यापक अधिकार दिले अगदी बरोबर. पहिलं स्टेटमेंट काय अगदी बरोबर पण दुसरं स्टेटमेंट अगदी चुकी सर. राज्यसभेला लोकसभापेक्षा जास्त व्यापक अधिकार दिलेले नाही. जास्त अधिकार दिलेले नाही हे फक्त काय हो हे फक्त जे राज्यसभेचं जे काम आहे ना
वॉच डॉग करणे की लहान भाऊ चांगलं काम करतो की नाही बर आता नाही झालं तर त्याला काही दिवशी सुचवतो नाही हे फक्त राज्यसभाचं काम आहे पण तुमच्या एवढं लक्षात आलं असं विद्यार्थी विचारलं तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की लोकसभा आणि राज्यसभा काय आहे पार्लिमेंट काय आहे बरोबर आणि आपण तिथे आता आपण पार्लिमेंट चॅप्टर पूर्ण संपलेला आहे तुम्हाला काही डाऊट असतील मला विचारा एक मिनटं घ्या तुम्ही विचार करा कधी काही टॉपिक सुटला असेल आपला तरी तुम्ही मला विचारा ठीक आहे तुम्हाला सर आम्हाला तुम्ही बजेटबद्दल नाही शिकवला बजेटबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ते कुठे मिळतील इकॉनॉमिक्समध्ये बरोबर तो इकॉनॉमिकचा पोर्शन आहे तुम्हाला तो मिळेल ठीक आहे सगळं समजलं तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला विचारा मी तुमचा प्रत्येक डाऊट क्लिअर करायला इथे उभा बरोबर तुम्हाला काही डाऊट असेल मला विचारा डाऊट आहे काही नाही चालेल सगळं क्लिअर झालं म्हणजे मी खूपच छान शिकतो बरोबर तुम्हाला सगळं कळत आहे म्हणजे मी खूपच छान वेरी गुड आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो भारत या देशामध्ये संविधान पहिले आलं आणि त्याच्यावरून आपण प्रस्तावना बनली बरोबर का भारत या देशामध्ये संविधान पहिले आलं आणि त्याच्यावर काय बनवलं आपण विधानिक बनलो त्याच्यावर काय बनवलं आपण नाही भारत देशामध्ये पहिली प्रस्तावना आली आणि त्या प्रस्तावनेवरून काय म्हणलं आपण त्या प्रस्तावनेवरून काय म्हणलं आपण त्या प्रस्तावनेवरून काय म्हणलं आपण संविधान बर म्हणून तुम्हाला माहिती आहे आपला देश उद्या लागतो आपला देश नेहमी उद्या लागतो पहिली प्रस्तावना आणि नंतर विद्यार्थी क्रमांक काय संविधान ठीक आहे आता तुमचे असंख्य डाऊट्स क्लिअर झाले असतील काही असेल तरी मग लहान असेल तुम्हाला मला विचारा पार्लिमेंटमधलं काय नाही मग तुम्ही मला उद्या विचाराल तर नंतर विचाराल आत्ता काही असेल तरी मला विचारा म्हणजे उद्यापासून आपण नवीन टॉपिक घ्यायला मोकळं होऊया ठीक आहे उद्यापासून आपण नवीन टॉपिक घ्यायला सुरुवात काही डाऊट्स आहे का सांगा मला तुमच्या सरावर काही डाऊट्स आहे का काही डाऊट्स नाही हा उद्या स्टेट घेऊ चालेल उद्या स्टेट घेऊ चालेल स्टेट घेऊ काही प्रॉब्लेम तुम्ही जे म्हणाल ते करू स्टेट घेऊ चालेल उद्या आपण राज्य विधिमंडळ घेऊ ठीक आहे व्हेरी गुड बाकी अजून काही कुणाला डाऊट्स का व्हेरी गुड चालेल नेहरू प्रस्ताव कशा संबंधी नेहरू प्रस्ताव कशा संबंधी मला समजून घेऊ नेहरू प्रस्ताव म्हणजे तो पहिलेचा का की मोतीलाल नेहरूंचा की जवाहरलाल नेहरूंचा मोतीलाल नेहरूंचा की जवाहरलाल नेहरूंचा प्रस्ताव कसं जवाहरलाल नेहरूंचा सांगतो जवाहरलाल नेहरूंचा इश्यू नाही कारण तो आपल्या संबंधी आहे सगळ्यात पहिला मला प्रश्न विचारला सर संसदेमध्ये राष्ट्रपती सदस्य निर्देशित करतात ममता व्हेरी गुड ममताचा पहिला प्रश्न क्लिअर करतो मग आपण राजकीय संसदेमध्ये मला जर तुम्ही विचारलं 2019 पर्यंत राष्ट्रपती 14 सदस्यांना नामनिर्देशित करायचा त्याला मराठी मध्ये 2-3 शब्द आहे मनोमित नामनिर्देशित आणि इंग्लिश मध्ये नॉमिनेट 2019 पर्यंत जर तुम्ही मला विचारला मी किती सांगणार 14 पण 2019 नंतर तुम्ही जर मला विचारला मी तुम्हाला सांगणार 12 मी किती सांगणार 12 तुम्ही म्हणाल सर का याचं का तुम्ही 12 का सांगणार अरे 104 वी अमेंडमेंट झाली ना 104 वी घटना जशी झाली आणि या 104 व्या घटना जशी काय केलं ते अँग्लो इंडियन होते कुठे लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन होते कुठे लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन होते लोकसभेमध्ये व्हेरी गुड यांना काय केलं आपण रिमूव्ह केलं यांना काय केलं आपण लोकसभेमधून काढून टाकलं बरोबर म्हणजे आता लोकसभेमध्ये जे 2 सदस्य होते ते आता अँग्लो इंडियन असणार नाही
आणि प्रत्येक राज्याच्या जर विधानसभेमध्ये एन्युएट असेल ते सुद्धा आपण रिमूव्ह केले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक एन्युएट होता त्याला सुद्धा आपण रिमूव्ह केले. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की आता किती सदस्य उरले, 12. किती उरले? 12. व्हेरी गुड. ममता लक्षात आलं का आता किती उरले का? 12. आता किती उरले? 12. आणि 12 असतात राज्यसभेचे, 12 आहेत राज्यसभेचे. कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा, इथे क्रीडा हा क्रायटेरिया नाही आहे. लक्ष द्या, इथे क्रीडा क्रायटेरिया आहे. कला, समाजसेवा, साहित्य आणि विज्ञान हेच क्रायटेरिया. बरोबर बरोबर. आता किती आहे? 12. हा म्हणतात. आता नेहमीचा प्रस्ताव, नेहरूंचा प्रस्ताव मी तुम्हाला शिकवत असेल. नेहरूंनी प्रस्ताव मांडला 1920 ठराव कधी किती वाढला मला वाईट 13 डिसेंबर 1946. आपण रजत सगळं बघितलं ना त्यामध्ये 13 डिसेंबर 1946 ला सगळ्या सगळ्या गोष्टी. सर मेंबर्स ऑफ पार्लिमेंट होतं त्याच्या निवडणूक ओके. एम्पीलँड्स प्रोजेक्ट का? एम्पीलँड्स का प्रोजेक्ट का ही का स्कीम का? एम्पीलँड स्कीम का? आता यूपीएससी प्रश्न विचारला जाणार आहे. करू ठीक आहे. आपल्याला करंटमध्ये घेऊ ना, करंटमध्ये घेऊ ना. आपल्याला मी करंट पण मीच घेणार आहे, घाबरू नका. करंट पण मीच घेणार आहे ठीक आहे. याला करंटमध्ये ठीक आहे. आत्ताच यूपीएससी प्रश्न विचारला आणि मी करंटमध्ये घेतला. अन अकॅडमीला मी करंटमध्ये, जे माझं रे नावाची सिरीज होती ना, तर रे नावाच्या सिरीजमध्ये मी घेतला होता. तोच आला बरोबर. आपण घेऊ ठीक आहे. तुम्ही मला सांगा आता पार्लिमेंटमध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी का? करंट केव्हापासून? रजत मी सरांशी बोलतोय आणि तू तुम्हाला सांगतो करंट कधीपासून येणार ठीक आहे. करंट मध्ये तुमचे सगळे करंटचे टॉपिक सगळे आपण कव्हर करू. दुसरा डाऊट तुम्हाला कोणता आहे लवकर सांगा. डाऊट सांगा, डाऊट काही कुठला असेल तर ठीक आहे. काही डाऊट आहे का? नाही चालेल.